नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज पण मी तुमच्यासाठी एक से एक मराठी क्रिएटरची न्यूज घेऊन आलो आहे. तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा. ज्या लोकांनी सबस्क्राईब केले त्या लोकांना मनापासून धन्यवाद. प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तसेच मित्रांनो मी इंस्टाग्रामवरती पण खूप सारे अपडेट देत राहतो. तुम्ही अजूनपर्यंत मला इंस्टाग्रामवरती फॉलो नाही केलं असेल प्लीज इंस्टाग्रामवरती फॉलो करा. इंस्टाग्रामचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आणि तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर चला ना मग व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया. चला मग पहिली न्यूज बघूया. पहिली न्यूज आहे सानिका बद्दल. सानिकाचे मित्रांनो इंस्टाग्रामवरती 280,000 फॉलोअर कम्प्लीट झालेत. 3 लाख फॉलोअर पण लवकर पूर्ण होतील त्याबद्दल तिने काय इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली. थँक्यू सो मच. 280,000 फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत. सो थँक्यू, थँक्यू सो मच. आणि गाईज 300K लवकरात लवकर आपल्या कम्प्लीट होतील. प्लीज फक्त थोडा सपोर्ट तुमचा हवा होता. सो लवकरात लवकर फॉलो करा आणि असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विश्वास पाटील यांच्याबद्दल. मित्रांनो जसं की तुम्हाला मी आधी सांगितलं असेल त्यांच्या युट्यूब चॅनलवरती फर्स्ट ब्लॉग येणार आहे. त्या ब्लॉग व्हिडिओची एडिटिंग सुरू आहे जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर मला वाटतं आता 2-3 दिवसामध्ये आपला त्यांचा फर्स्ट ब्लॉग युट्यूबवरती बघायला भेटेल. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सेकंड ब्लॉगची व्हिडिओ पण सुरू केली आता बनवायला. तर आपल्याला युट्यूबवरती त्यांचे धमाकेदार व्हिडिओ बघायला भेटतील. जेव्हा पण व्हिडिओ युट्यूबवरती येतील तेव्हा मी नक्की आपल्या चॅनलवरती अपडेट देईल. मित्रांनो जेव्हापासून टिकटॉक इंडियामध्ये बॅन झाले तिथपासून सगळीजण आता टिकटॉकर युट्यूबवरती यायला लागले. तर मी काय करू, मी जॉब सोडू. काय करू, जॉब सोडू. आता विश्वास पटेल यांचं नाव घेतलंच आहे. तर मित्रांनो निक शिंदे भावाची आणि विश्वास पटेल यांची अजून एक व्हिडिओ एडिटिंग केले. ही व्हिडिओ खूप मस्त आहे मित्रांनो. मी असं खूप पागल झालोय. निक्की दिवाणी ह्या इंस्टाग्राम पेजनी एडिटिंग केली आहे. ह्या इंस्टाग्रामचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. तुम्ही प्लीज जाऊन तिकडे चेक करा त्यांच्या इंस्टाग्राम पेजला. खूप भारी भारी व्हिडिओ आहेत निक शिंदे भावाची आणि पूर्ण टीम एमएचच्या. तुम्हाला नक्की ते आवडेल. तुम्ही इकडे जाऊन प्लीज त्यांना फॉलो करा, सपोर्ट दाखवा. चोली के पीछे तेरी दादी माँ. आइंदा कभी किसी लड़की को बुरी नजर से झांका ना तो तेरी दोनों गोटियां फोड़ दूंगा. ए, 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 सुन सुन इतना बेटे बातों चोली के पीछे. तर मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आता निक शिंदे भावाचं नाव घेतलंच आहे. तर निक शिंदे भावाने इंस्टाग्रामवर एक नवीन फोटो पोस्ट केला आहे जसं तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता. हे 300K फॉलोअर कम्प्लीट आहेत इंस्टाग्रामवरती म्हणून त्यांनी स्पेशल फोटो अपलोड केला आहे. तुम्हाला हा फोटो पण कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा मित्रांनो निक शिंदे भावाची अजून खूप इम्पॉर्टंट न्यूज याची बाकी आहे तेवढं तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. ह्या वेळेमध्ये तुम्हाला निक शिंदे भावाचे 2 नवीन सॉंग येणार आहेत त्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. तर प्लीज मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे बॉब भावाबद्दल. बॉब भावाने इंस्टाग्रामवरती एक नवीन व्हिडिओ अपलोड केली. पहिले तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या. हा व्हिडिओ त्या व्यक्तीसाठी जी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आय लव्ह यू आयुष्यपत. मी सारी जिंदगी. कशी वाटली आपल्या बॉब भावाची व्हिडिओ प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा मित्रांनो बॉब भावा परत आता मुंबईला आलाय. तो पुण्याला कोणत्या कामासाठी गेला होता मला एवढी कल्पना नाही. परत मुंबईला आलाय त्यांनी काही इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. आठवण नको तुझी. काय करतो दीपो? मिसळ पाव. अक्षय मिसळ पाव स्पेशल. पुणे का? पुणे का. काय भावा काय करतो सांग. अरे मिसळ खातोय. पुण्याची मिसळ. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे आदित्य सातपुते यांच्याबद्दल. मित्रांनो यांनी पण एक इंस्टाग्रामवरती नवीन व्हिडिओ अपलोड केले आणि त्या व्हिडिओ व्हॉट इज फ्रेंडशिप. त्या व्हिडिओमध्ये अभिषेक भाऊ पण आहे. भाऊ ऐक ना, मैत्री कशी असते माहिती का? कशी रे? जे माझं आहे ना ते माझंच आहे, पण जे तुझं आहे ना ते पण माझंच आहे. चला मग पुढची न्यूज बघूया. मित्रांनो ही न्यूज मी फर्स्ट टाइम कव्हर करतोय. मला खूप ठिकाणी कमेंट येत आहेत, इंस्टाग्रामचे मेसेज पण येत आहेत, तू युट्यूबवरची पण न्यूज कव्हर करत जा म्हणून. तर मित्रांनो मी फर्स्ट टाइम रॅप इंडस्ट्रीमध्ये न्यूज कव्हर करतोय. तुम्ही यांना ओळखत असणारच, शंभो रॅप म्हणून खूप फेमस आहे. त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ रॅप सॉन्ग अपलोड केलं आहे. त्या सॉंगचं नाव आहे बोंबाल्ल. तुम्ही अजूनपर्यंत हे सॉन्ग बघितलं नसेल, खूप मस्त मित्रांनी सॉंग आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.
जर तुम्हाला बघायची असेल तर प्लीज जाऊन बघा मित्रांनो. त्या सॉन्ग मधला तुम्हाला छोटासा पार्ट प्ले करून दाखवतो. मित्रांनो तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही आपल्या मराठी कलाकारांना प्लीज सपोर्ट करत जावा. तुम्ही हिंदी रॅप सॉन्ग बघत असाल, डिवाईनचे, मे बंटाईचे, तर तुम्ही आपल्या मराठी कलाकारांना पण प्लीज सपोर्ट करत जावा. व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल, प्लीज जावा आणि बघा व्हिडिओ आणि शेअर करत जावा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे प्रशांत सरांबद्दल. प्रशांत सरांनी पण एक इंस्टाग्रामवरती नवीन व्हिडिओ अपलोड केले. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे पायल पटेल ताई बद्दल. जसं की तुम्हाला सांगितलं असेल कालच्या डेमध्ये पायल पटेल ताईचे इंस्टाग्राम वरती 1,00,000 फॉलोअर कम्प्लीट झाले आहेत. तर मित्रांनो त्याबद्दल त्यांनी काही केक कटिंग करून छोटंसं सेलिब्रेशन केलं आहे. मित्रांनो पुढच्या न्यूजकडे जाण्याआधी तुमच्याकडे छोटीशी रिक्वेस्ट करतो. तुम्ही स्क्रीनवरती बसू शकता, आपली व्हिडिओ बघताय पण चॅनल सबस्क्राईब नाही केले 86% आहे आणि व्हिडिओ बघून सबस्क्राईब केली फक्त 13% आहे. प्लीज या मित्र, तुम्ही असं करत जाऊ नका. डिमोटिवेट व्हायला लागतं, माझा मूड होत नाही मग व्हिडिओ बनवायला. तुम्ही व्हिडिओ बघताय ना पण चॅनल सबस्क्राईब करायचं, 1 सेकंड पण लागत नाही. लाल बटन त्याला प्रेस करायचे आणि बाजूची घंटा त्याला प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्शन करायचे. प्लीज यार एवढं तरी मेहनत करा. माझा मूड ऑफ होतो मग असं व्हिडिओ बघितल्यावरती. बघू माझी आजची व्हिडिओ असेल कदाचित. मी आता जाऊन चेक करेन व्हिडिओ एवढी अपलोड केल्यानंतर 8 दिवसानंतर किती पर्सेंट वाढले ते बघेल. तर काय पर्सेंट वाढले नसेल तर माझं मी उद्या व्हिडिओ अपलोड करायचा मूडच ठेवणार नाही माझा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विशालभाईबद्दल. विशालभाईंनी पण एक इंस्टाग्रामवरती नवीन व्हिडिओ अपलोड केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले वी आर बॅक. आणि त्या व्हिडिओमध्ये आपला आदित्य भाऊ पण आहे. आता उडू दे, किती कबूतर उडतात त्यांना. ज्यावेळेस आम्हीन त्यावेळेस अख्खा आबळ खाली करून टाकन. हट्या कळलं सूट. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे शैलेश फडके यांच्याबद्दल. मित्रांनो यांनी पण एक इंस्टाग्रामवरती नवीन व्हिडिओ अपलोड केली आणि त्या व्हिडिओमध्ये आपली बनीताई पण आहे. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे प्रतिष्ठा थोरात आणि शिंदे भावाबद्दल. तसं का तुम्हाला सांगितलं असेल मी कालच्या व्हिडिओमध्ये या दोघांसमोर एक नवीन सॉन्ग येणार आहे आणि मी आज एक मॉर्निंगला पण व्हिडिओ अपलोड केले. मी शिंदे भाऊची लाईव्ह व्हिडिओ आहे. त्या लाईव्हमध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्या युट्यूब चॅनलबद्दल, परत नवीन सॉन्गबद्दल, त्या नवीन सॉन्गची त्याची रिहर्सल सुरू झाली आहे, आता सॉन्गचे शूटिंग पण आहे. तर मित्रांनो तुम्ही या दोन्ही पण व्हिडिओ बघितले नसेल अजूनपर्यंत प्लीज जा बघा. व्हिडिओची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. तर मित्रांनो त्या सॉन्गच्या शूटिंगच्या दरम्यान प्रतिष्ठा थोरात आईनी आणि शिंदे भाऊने काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली. मित्रांनो प्रतिष्ठा थोरात ताईने एक इंस्टाग्रामची स्टोरी पोस्ट केली आणि कॅप्शनमध्ये काय लिहिले, काय बोलला असेल हा. तर मला असं वाटतंय निशिंदे बाबा बोलला असेल. तुम्ही अजूनपर्यंत लोकल बॉयज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असं मला वाटतंय. मित्रांनो तुम्हाला काय वाटते, बरं बोललो ना मी? कुछ भी. त्याप्रमाणे मित्रांनो निशिंदे बाबाचं फर्स्ट सॉन्ग येणार होतं 6 महिन्यापूर्वीच, माझी बायको. त्याबद्दल पण मी एक व्हिडिओ अपलोड केली आहे पण ते सॉन्गची शूटिंग झालीच नाही, मध्ये लॉकडाऊन आलं त्यामुळे ते पुढे ढकलले गेले. फायनली मित्रांनो हे सॉन्ग आता येणार आहे नोव्हेंबरला. प्रशासनाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केले आणि फोटो पण अपलोड केले, जसं का तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि मित्रांनो काल प्रशासन लाईव्ह पण गेले होते इंस्टाग्रामवरती, त्यांनी इकडे सांगितलं आहे नोव्हेंबरला पक्का शिंदे भावाचा माझी बायको हे सॉन्ग येणार आहे आणि त्या सॉंगमध्ये पायल पडे त्याची बारकी बहीण आहे. सो गाणे येतात आमचे भरपूर सारे गाणे येते. बनीचा पण आज एक मेकओव्हर झाला ना, पिऊने गेला, प्रियंका फडके हिने एक मेकओव्हर गेला तर तिचा पण मला वाटते लवकरच.
मी कधी नोव्हेंबर मध्ये रिलीज होईल. आजच आमची फायनल मीटिंग झाली त्याच्यावर आणि लवकरच गाड्याचं काम सुरू झालेलं आहे. फायनल एक्शन झालेलं आहे. आमचा टीबा क्यूटच आहे सोनाली. तर मित्रांनो तुम्ही किती जण वाट बघतायत निक शिंदे भावाच्या नवीन सॉंगची, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. बस मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही आता हल्ली लाईक पण नाही करताय मित्रांनो, मी बोलतोय 100 लाईक पूर्ण करा. 100 लाईक पण नाही करताय प्लीज या मित्रांनो, असं करत जाऊ नका. 100 लाईक पूर्ण करा आणि 50 कमेंट झाले पाहिजेत. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केले असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा. थँक्यू, बाय. कहते हैं याददाश्त बुरी होना बुरी बात है, पर कोई ये नहीं बताता जिनको सब याद रहता है ना वो हमेशा बेचैन ही रहते हैं. True story, bro.